नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। महिलांनी स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावे, जिल्हा न्यायाधीश पी आर देशमुख यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने। मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा 20 मार्चला लिलाव। रस्ते कामामुळे पंढरपूर वाहतूक मार्गात बदल। श्री क्षेत्र वडवण येथे नागेश भक्तांसाठी सुसज्ज भक्ती निवास। आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या व भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या भाजप आणि नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात। शासनाने महिलांसाठी सर्व समावेश असे महिला धोरण निश्चित केले असून शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेऊन महिलांनी स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावे असे मत जिल्हा न्यायाधीश पी आर देशमुख यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्मयोगी सभागृहात पंढरपूर येथे आयोजित केलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व विविध स्तरावरील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। न्यायाधीश पी आर देशमुख म्हणाले की शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महिला धोरण राबवित असते। या धोरणामध्ये महिलांवरील अत्याचार, हिंसा, महिला विषयक कायदे, आर्थिक दर्जात सुधारणा, महिला बचत गट आदी बाबींचा विचार केला आहे। त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असून महिलांनी तंत्रज्ञानाचा या सहाय्याने सक्षम होणे गरजेचे आहे। पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत दिनांक 24 ऑगस्ट 2017 रोजी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, नगर विकास सचिव मनीषा म्हैसकर, नगर परिषद आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या बरोबर राज्यातील कामगार संघटना पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन नगर परिषदेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। परंतु मान्य झालेल्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यातील सर्व नगर परिषद कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे। त्यामुळे मुंबई येथे 22 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या महामोर्चाच्या आंदोलनामध्ये एप्रिल 2018 वेतनात 7वा वेतन लागू न केल्यास, इतर मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्र येऊन बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 15 मार्च 2018 रोजी आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर नगर परिषदेच्या समोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मोहोळ तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 20 मार्च 2018 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय मोहोळ येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली। मोहोळ तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठा व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 140 ब्रास वाळू जप्त केली असून हा वाळू साठा मोजे पीरटाकळी तालुका मोहोळ येथील जमीन गट नंबर 15-2 येथे 100 ब्रास तर ग्रामपंचायत कार्यालय देगाव तालुका मोहोळ येथे 40 ब्रास वाळू साठा ठेवण्यात आला आहे। या ठिकाणच्या वाळूसाठीची किंमत अपसेट प्राइस सुमारे 9,80,000 रुपये इतकी आहे। ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावायचा अशा व्यक्तीने संबंधित ठिकाणाच्या वाळूसाठ्याची पाहणी करावी। दिनांक 19 मार्च 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत लेखी अर्ज तहसील कार्यालय मोहोळ यांच्याकडे सादर करावेत असेही उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। डगे डिजिटल अँड रेडियम आर्ट, फ्लेक्स बोर्ड, विनाइल प्रिंटिंग, बॅकलाइट बोर्ड, रेडियम वर्क,
शिवप्रेमी चौक जावळे गल्ली मंगळवेढा, मोबाईल नंबर 9860255601 आणि 9860255600। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पंढरपूर नगर परिषदेमार्फत शहरातील भीमा नदी पूर मटन मार्केट ते अर्बन बँक या रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 33(1)(b)(9 मार्च ते 7 एप्रिल 2018 या कालावधीमध्ये या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे। सदर आदेशानुसार सोलापूर मोहळ शेटफळ चौक टेंभुर्णी कामती 3 रस्ता मार्गे पंढरपूर शहरात येऊन मटन मार्केट अर्बन बँकेमार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस, खासगी बसेस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर, जीप, पिकअप, रिक्षा आदी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे। 3 रस्ता शेटफळ चौक, अहिल्यादेवी चौक, नवीन सोलापूर नाका, सरगम चौक हा पर्यायी मार्ग राहणार आहे। पंढरपूर शहरातून अर्बन बँक मटन मार्केट अंबाबाई पटांगणा मार्गे नवीन पुलावरून 3 रस्ता मार्गे जाणारी एसटी बसेस, खासगी बसेस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर, जीप, पिकअप, रिक्षा इतर सर्व प्रकारची वाहने यांना सहकार चौक, इंदिरा गांधी चौक येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे। सहकार चौक, सरगम चौक, नवीन सोलापूर नाका, अहिल्यादेवी चौक हा पर्यायी मार्ग असेल। पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहनासाठी अर्बन बँक, अनिल नगर, उपजिल्हा रुग्णालय, अंबाबाई पटांगण या मार्गावर कोणतेही वाहन पार्क होणार नाही। रोड नो पार्किंग करण्यात आले आहेत। अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक रस्त्यावरून अंतर्गत वाहतूक होईल, हा रस्ता नो पार्किंग झोन असेल। भक्त निवास इमारत व अन्नछत्र बांधकाम भूमिपूजन सोहळा श्री क्षेत्र वडवळ येथे दिमाखात संपन्न झाला। सकाळी नागनाथाचे मानकरी दादा मोरे, बाळू नरळे, सरपंच स्वप्नाली लेंगरे, उपसरपंच धनाजी चव्हाण व पुजारी चंद्रकांत उर्फ राजाभाऊ शिवपूजे हे सर्व आपापल्या पती पत्नीसह यांच्या 5 जोड्या वास्तुक्षंती पूजेसाठी बसून सर्व होम हवन विधिवत करून मंत्रोच्चाराने भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र वडवळचा परिसर मंगलमय झाला होता। सदरचा सोहळा शिवाचार्य रत्न श्री डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरवेट गौडगाव यांच्या अमृत हस्ते व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, धर्मादाय उपायुक्त PM चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात अन्नछत्र बांधकाम भूमिपूजन भक्तनिवास उद्घाटन, त्यानंतर नागनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त महेश कोटीवाले यांनी केले, तर नागनाथ देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली। गावातील जनतेच्या भाविकाबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल, नागनाथ देवस्थान पंचकमिटीकडून मिळत असलेल्या सुविधाबद्दल शिवाचार्य रत्न श्री डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ गौडगाव यांनी समाधान व्यक्त केले। आपल्या न्याय हक्कासाठी नाशिकहून मुंबईपर्यंत मोर्चा काढणारे गरीब आदिवासी शेतकरी हे माओवादी शहरी नक्षलवादी आहेत असे निंदनीय आणि बेताल वक्तव्य केले आहे। त्यांच्या या वक्तव्याने गरीब कष्टकरी आदिवासी आणि शेतकऱ्यांचा अपमान झाला असून सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व भाजपचे खासदार पूनम महाजन यांनी ताबडतोब माफी मागावी, तसेच भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशीही मागणी काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने मोहोळ तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। यावेळी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुदीप चाकोते, मोहोळ तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली मोहोळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रफिक पाटील, मोहोळ युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हरीफ पठाण, मोहोळ युवक काँग्रेसचे सरचिटणीस लक्ष्मण भालेराव, NSUI तालुका अध्यक्ष अतुल कांबळे, महादेव सुरवसे, आकाश राठोड व इतर काँग्रेसप्रेमी उपस्थित होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। महिलांनी स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावे, जिल्हा न्यायाधीश PR देशमुख यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेच्या वतीने
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने। मोहळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा 20 मार्चला लिलाव। रस्ते कामामुळे पंढरपूर वाहतूक मार्गात बदल। श्री क्षेत्र वडवण येथे नागेश भक्तांसाठी सुसज्ज भक्ती निवास। आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या व भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या भाजप आणि नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। तोपर्यंत पाहत राहा फक्त दामाजी न्यूज। नमस्कार।